पाच ठिकाणी ग्रॅज्युएट आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार आहेत. पाचपैकी चार ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेले आहेत. औरंगाबाद म्हणजे मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील उमेदवार माने कैलाश शामराव आहेत. जळगाव म्हणजे नाशिक ग्रॅज्युएट मतदारसंघातील उमेदवार रतन बनसोडे आहेत. अमरावती ग्रॅज्युएट मतदारसंघातील उमेदवार हे डॉक्टर अनिल आंबाळकर आहेत. आणि नागपूर शिक्षक मतदारसंघातील उमेदवार दीपक कुमार खोब्रागडे आहेत. चारही उमेदवारांची परिस्थिती चांगली आहे असं आम्हाला दिसते. शहरी आणि ग्रामीण भागातला मतदार असा हा डिवाइड आहे. शहरी भागामध्ये सहज आपल्याला असणारं ह्या मतदारापर्यंत पोचता येतं, परंतु ग्रामीण भागामध्ये पक्षाच्या वतीने लढत असल्यामुळे आणि जिल्हा पातळी जिल्हा परिषदेच्या सर्कलपर्यंत संघटन असल्यामुळे ग्रामीण भागातल्या मतदाराला सुद्धा आम्हाला रीच करता येतं. आत्तापर्यंत जी माहिती आमच्याकडे आहे ते ग्रामीण भागातल्या मतदारापर्यंत कमी उमेदवार पोचलेले आहेत. ते शिवसेनेचा इशू आहे, तो माझा इशू नाही आहे. एकत्र राहणार का पुढे? ते आम्ही असणार आहे शिवसेना आणि आम्ही एकत्र जाण्याचा मार्ग तोही मगाशी म्हटलं ना की आमचं बऱ्याच गोष्टी ठरलेल्या आहेत. फक्त उद्धव ठाकरे यांची असणारा आग्रह आहे की काँग्रेसलाही आपण घ्यावं आणि राष्ट्रवादीलाही घ्यावं, त्याच्यामुळे आम्ही असणारा जाहीर करायचं थांबलेलो आहोत. त्याच्यामुळे असणारं ते दोघांनीही मान्य केलं तर पुन्हा चर्चा करावी लागेल आणि ती पुन्हा चर्चा करण्याची आमची तयारी आहे. महाविकास आघाडीचे स्तंभ आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलताना शब्द जपून वापरावे. कोण आहे संजय राऊत? माझी नीती नाही, माझ्या पक्षाचे सदस्यही नाही. त्याच्यावर मी माझ्या पक्षाच्याच कार्यकारिणीला आणि नेत्यांना ऐकतो या सगळ्यामुळे माझी युती जी आमची युती जी आहे ती शिवसेनेशी झालेली युती आहे. तुम्ही महाविकास आघाडीचे स्तंभ आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलताना शब्द जपून वापरावे. कोण आहे संजय राऊत? माझी नीती नाही, माझ्या पक्षाचे सदस्यही नाही. त्याच्यावर मी माझ्या पक्षाच्याच कार्यकारिणीला आणि नेत्यांना ऐकतो या सगळ्यामुळे माझी युती जी आमची युती जी आहे ती शिवसेनेशी झालेली युती आहे. तुम्ही